संकल्प फाउंडेशन कोपरगाव यांच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या माझ्या संकल्पनेतील माझं कोपरगाव शहर या निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ दैनिक सकाळचे कार्यकारी संपादक ॲडव्होकेट डॉक्टर बाळज बोठे यांच्या शुभ हस्ते व जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य व गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी नगराध्यक्ष विजय वहाडणे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, डॉक्टर अभिजित आचारी, डॉक्टर किरण लद्दे, प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे, ज्येष्ठ साहित्यिक मनसाराम पाटील, पत्रकार सतीश वैजापूरकर, माजी नगरसेविका विमलताई पुंड आदींसह मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकल्प फाउंडेशनचे सचिव गणेश सपकाळ यांनी केले. त्यांनी फाउंडेशन स्थापनेमागील उद्देश सांगून फाउंडेशनमार्फत विविध उपक्रम राबवण्याविषयी तसेच यापुढील आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली. डॉक्टर तिरमागे सर, प्राध्यापक डॉक्टर लद्दे सर यांच्या संकल्पनेतील ही संकल्पना, जिचा उदय 2016 प्रातिनिधिक स्वरूपात झाला आणि आज त्याला मृत स्वरूप आलं. खर तर माझ्या संकल्पनेतील कोपरगाव शहर हा विषय निबंध स्पर्धेसाठी निवडलं. 6 महिन्यापासून तो विषय डोक्यात खतखतत होता, पण प्रत्यक्ष स्वरूप ज्यावेळेस संस्थेची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली त्यावेळेस डॉक्टर तिरमागे सरांनी हा विषय निबंध स्पर्धेसाठी निवडावा असं सुचवलं. 24 फेब्रुवारीला ही स्पर्धा एमके आढाव विद्यालयात संपन्न झाली. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ असा ज्यावेळेस मी आपल्याला शब्द दिला होता तर महाराष्ट्रातील नावाजलेला चेहरा या पारितोषिक वितरणासाठी मी आणलं आणि तो शब्द मी आज पूर्ण केलेला आहे. तर प्रमुख पाहुणे दैनिक सकाळचे कार्यकारी संपादक बाळज बोठे यांनी संकल्प फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील व विद्यमान नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. माझा मोठेपणा सांगत नाही, पण तुम्ही सगळे पुढे येत आहात, पुढे येत असणे आहात, काहीतरी जिद्द मला ठरल्याशिवाय तुम्हाला पुढं काय व्हायचं नेमकं हे ठरल्याशिवाय आणि कशामध्ये करिअर करायचं हे ठरल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून ते ठरवा लवकर. बऱ्याच वेळा मुलांचं 10-12 मिनिट ठरत असतं. आपण काहीतरी मी स्वतःला ठरवलं होतं 7-8 वेळ असताना पत्रकार व्हायचं आणि 40 इंच संपादक व्हायचं चांगल्या पेपरचा. सुदैवाने तुमच्या सगळ्या शुभेच्छांच्या बळावर मी त्याच्या अगोदर संपादक झालो होतो. म्हणून मला सांगायचं होतं असं की तुम्ही सगळ्यांनी हे काहीतरी विचार डोक्यात ठेवा आणि त्या विचारावरती केंद्रित राहून त्या दिशेने प्रवास करा. नक्कीच मला खात्री आहे. संकल्पना मला डिग्री मांडल्या याची दखल कोण घेणार? वर्षानुवर्ष राजकारण म्हणून म्हणत नाही, आपण माणूस म्हणून चर्चा झाली. आपण लोकप्रतिनिधी निवडून दिले, लोकप्रतिनिधी निवडून गेले, पण ते चांगलं काम करतात की नाही? शहराचा विकास प्रामाणिकपणे भ्रष्टाचार मुक्त करतात की नाही? वर्षानुवर्ष आपण लक्ष दिलं नाही. काय म्हटलं आपल्या पत्रामध्ये? समोरचा रस्ता बघा, आचार्य असतो समोरचा रस्ता प्रसिद्ध आहे. सिमेंट काँक्रीटचा रस्ता 4 महिन्यामध्ये काय? आपण जे जो विषय लिहिला आहे या संकल्पना फाउंडेशनने जो मांडलाय माझ्या संकल्पनेतून माझं कोपरगाव शहर, हा खरोखर खूप चांगला विषय घेतलेला आहे. प्रथम मी आपण जेवढ्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला त्यांचे मी अभिनंदन करतो. हे याच्यासाठी की तुम्ही जे विषय दिले, तुम्ही ज्या इच्छा मांडल्या, तुमच्या मनात कोपरगाव भवी कोपरगाव कसं असावं हे जे तुम्ही मांडले, तर निश्चितपणे आपल्या या ठिकाणी आपल्याला जे कोपरगाव नगरीला नगराध्यक्ष जे लाभलेले एक प्रामाणिक माणूस लाभलेला आहे, ज्यांना महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी आपल्या कोपरगावच्या जनतेने निवडून दिलेले आहे. या स्पर्धेत शालेय गटात कुमारी चेतना नवले हिने प्रथम, अमित खरोटे याने द्वितीय, पूजा शेलार हिने तृतीय, तर 11वी ते 25वी स्पर्धेमध्ये ऐश्वर्या बिळवे हिने प्रथम, महेश सोनवणे ह्याने द्वितीय, तर तृतीय बक्षीस श्रद्धा पुंड हिने पटकवले. आणि खुला गटामध्ये कुमारी वर्षा शिंदे हिने प्रथम, सुनीता इंगळे यांनी द्वितीय,
आर्तिक हेमनार हिने तृतीय तर कैलास साळगट यांनी चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले. योग शिक्षिका विमलताई पुंड यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरता संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर मयूर तिरमखे, सचिव गणेश सपकाळ, स्पर्धा प्रमुख संतोष तांदळे, प्राध्यापक डॉक्टर किरण लद्दे, प्राध्यापक गजानन पंडित, चेतन गवळी, रोहित शिंदे, डॉक्टर आस्था तिरमखे, पंकज पडवळ, प्रशांत बोरावके आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे यांनी केले तर आभार गजानन पंडित यांनी मानले. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव.